नमस्कार, माझं नाव नेहा कचरे आणि नेल्डा या आपल्या सर्वांच्या लाडक्या फाउंडेशनची मी एक स्वयंसेवक आहे. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशीपासूनच मराठी नववर्षाला सुरुवात होते. घरासमोर गुढी उभारून तिला वंदन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी 13 एप्रिलला आपण सर्वजण गुढीपाडव्याचा सण साजरा करणार आहोत. पुराणानुसार ब्रह्मदेवाने जेव्हा या जगाची निर्मिती केली तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा नैवेद्य दाखवला जातो. कडुलिंबाची कोवळी पानं, चण्याची भाजलेली डाळ, हिंग, जिरे, मध इत्यादी घालून अशा प्रकारचा प्रसाद तयार केला जातो. कडुलिंबाची कोवळी पाने खाण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे, माहिती आहे तुम्हाला? कारण कडुलिंबाची कोवळी पाने खाल्याने आपल्या शरीराला एनर्जी आणि स्ट्रेंथ मिळते. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. कडुलिंबामध्ये इतके गुण असतात की त्यामुळे बरेच आजार बरे केले जाऊ शकतात. कडुलिंब हे कितीही कडू लागले तरी त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटिकल हे गुण त्याला विशेष महत्त्व देतात. कडुलिंब हे भारतामध्ये तर गरिबांचं औषध असं म्हणूनही ओळखलं जातं. कडुलिंबामध्ये खरं तर खूप गुण असतात, पण तुम्हाला माहिती आहे कडुलिंबाला सगळ्यात विशेष काय बनवतं? कारण कडुलिंब हे एक असे झाड आहे ज्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण कोणत्या ना कोणत्या आजारावर औषध म्हणून करू शकतो. भारतीय वेदांमध्ये कडुलिंबाचे नाव हे सर्व प्रकारच्या आजारांमधील औषधी म्हणून घेतले जाते. रोगनिवारण औषधी, अर्थातच सर्व प्रकारचे रोग दूर करणारी औषधी म्हणून कडुलिंबाकडे पाहिले जाते. कडुलिंब हे खरं तर 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे गोड कडुलिंब आणि दुसरे कडू कडुलिंब. दोन्हींमध्ये औषधी प्रॉपर्टी सेमच असतात, पण कडू कडुलिंबामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणात औषधी गुण आढळतात. आधुनिक संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की कडुलिंबांमधील गुणांचा हात कुणीच पकडू शकत नाही. घराजवळ कडुलिंबाचे झाड असणे खूपच चांगले मानले जाते. अशा भरपूर साऱ्या फायदा असलेल्या कडुलिंबाबद्दल आपण आत्तापर्यंत बोललो, पण त्याचे ॲक्च्युअल फायदे काय होतात ते आता इथून पुढे बघूया. कडुलिंबाचा सगळ्यात जास्त फायदा होतो तो डायबिटीज पेशंट्सना. अशा व्यक्तींनी रोज जर कडुलिंबाची 2-3 पानं रिकाम्या पोटी खाल्ली तर मधुमेहापासून त्यांची सुटका होऊ शकते. तसेच कडुलिंबामधील अँटीऑक्सिडंट्समुळं फ्री रॅडिकलचा हानिकारक प्रभावही थांबवला जाऊ शकतो, त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचाही धोका टाळू शकतो. याप्रमाणेच कडुलिंब हे हृदयरोग, मलेरिया, युरिन इन्फेक्शन अशा अनेक आजारांवरही रामबाय उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. कडुलिंबाचे या व्यतिरिक्तही अगण्य असे फायदे आहेत, पण एका व्हिडिओमध्ये आपण एवढे सगळे फायदे कव्हर नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला जर अजून फायदे जाणून घ्यायचे असतील तर नेल्डा फाउंडेशनच्या आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.